ठाणे नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठान तसेच निलेश लंके दिव्यांग बहुउद्देशीय संस्थाच्या माध्यमातून साकारलेले दिव्यांग परिचय वधूवर मेळावा सुपा येथील सफलता लॉन्समध्ये पार पडत आहे. राज्यभरातून या अनोख्या दिव्यांग परिचय मेळाव्यास अनेक दिव्यांग बंधू युवक युवती उपस्थित राहून या परिचय मेळाव्याची शोभा वाढवली आहे. वास्तविक जीवनात अपंगत्व आलेल्या शेकडो योग्यतेची जगण्यासाठीची धडपड स्वतःच्या अस्तित्वावर राहत मार्गक्रमण करावी असे प्रत्येक दिव्यांगांना वाटत असते. परंतु परिस्थितीची हतबलता पाहता ठराविक समाजाने बहिष्कृत केलेल्या या बांधवांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी व स्वावलंबी बनवण्यासाठी आमदार लंके यांचा नेहमीच प्रयत्न असतो. अपंगाची काठी होण्यासाठी आमदार लंके यांनी दिव्यांग कल्याणकारी संस्थेची स्थापना करून त्या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींना आधार देण्याचे काम करणारे निलेश लंके हे महाराष्ट्रातील पहिलेच आमदार असावे. ब्युरो चीफ संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारने. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.